पूरी दुनिया में कोरोना वायरस की दहशत फैली हुई है। भारत में इस वायरस के तकरीबन 39 मरीज पाए गए हैं। चीन से शुरू हुई वायरस ने अब महाराष्ट्र में भी अपने पांव पसारना शुरू कर दिया है। पुणे नाशिक शहर में इस वायरस के पॉजिटिव मरीज पाए गए हैं। उपलब्ध जानकारी के अनुसार नागपुर में भी कोरोना वायरस के 3 मरीज होने का संदेह जताया गया है। राज्य में इस वायरस के मरीज पाए गए उसे देखते हुए गृह मंत्री ने जनता को डरना नहीं, सावधान रहने की सलाह दी है। त्याच्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। गर्दीच्या ठिकाणी न जाणं आणि व्यवस्थित आरोग्याची काळजी घेणं, स्वच्छतेची काळजी घेणं, हात वारंवार धुणं, कुणालाही आजकाल जुनी जी पद्धत होती नमस्कार करायची ती पद्धत आता करायची, कोणी हस्तोल्लंघन करायचं नाही, अशा अनेक काळजी आपण जर घेतल्या तर महाराष्ट्राला तसं काही धोका नाही। पण आपण सर्वांनी काळजी घेण्याची तिथे आवश्यकता आहे। माननीय आरोग्यमंत्र्यांनी कमिटीचं गठन केलं आहे, त्यानिमित्तानं राज्य शासन योग्य ती पावलं याबतीत उचलत आज आमची मंत्रिमंडळामध्ये या विषयावर चर्चा आहे। मंत्रिमंडळामध्ये व्यवस्थित याबद्दल चर्चा होईल आणि योग्य ती पावलं आरोग्य खात्याकडून उचलण्यात येत आहे आणि त्यांना ज्या ज्या खात्याची आवश्यकता आहे त्यांना सहकार्याची ते सर्व खाती त्यानिमित्तानं सहकार्य करणार आहे। सर, राज्य शासनाने धोरण जाहीर केलं आहे की ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक जमतात असे कार्यक्रम टाळले पाहिजेत या पद्धतीनं राज्य शासन ठरवलं आहे। त्याच्यामुळे जे काही असे मोठे आयोजन पुढे महाराष्ट्रामध्ये होईल हा धोका टळेपर्यंत असे आयोजन टाळले पाहिजे, एवढी माझी सर्वांना विनंती। डॉक्टर दीप्ती जैन, पेडियाट्रिक डिपार्टमेंट। हे सगळी समिती आम्ही डे टू डे नाही तर आम्ही प्रत्येक मिनिटाला याचं मॅनेजमेंटकडे लक्ष असतं या समितीचं। त्याच्यामुळे हा पेशंट ॲडमिट झाला की त्याचं सॅम्पल जाऊन सॅम्पल निगेटिव्ह येईपर्यंत आमचं लक्ष त्या पेशंटकडे असते आणि यासाठी आम्ही सगळी व्यवस्था केलेली। आधी आम्ही 6 बेडच तयार ठेवले होते पण आता जसे पेशंट वाढायला लागले, सस्पेक्ट केसेस वाढायला लागले आहेत तर आम्ही हे वार्ड पूर्ण 40 बेडचा वार्ड तयार केलेला आहे आणि तिथे 5 व्हेंटिलेटर आहे, पेडियाट्रिक व्हेंटिलेटर पण आहे आणि जे PPE किट आहे म्हणजे डॉक्टर किंवा नर्सेस यांना ट्रीटमेंट करण्यासाठी जे किट लागते ती किट पण आमच्याकडे अवेलेबल आहे आणि त्या मास्क पेशंटसाठी आणि त्या स्टाफसाठी पण मास्क आहे आणि आमचं जे तिथं काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि अटेंडंट आहे यांना आमचं ट्रेनिंग पण झालेलं आहे की मास्क कसा वापरायचा, त्याचं निर्जंतुक कसं करायचं, त्याचं डिस्कार्ड कसं करायचं आणि आता हे जर असेच रुग्ण वाढत राहिले तर आम्ही आमच्या पूर्ण मेडिकल कॉलेजमध्ये Class 3, Class 4 आणि नर्सेसना यांचं ट्रेनिंग देणार आहे मास्क वापरण्याबद्दल आणि आधी आणखी PPE किट्स आणि मास्क पुढे लागण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही त्याची पण आणखी डिमांड केलेली आहे तिथे आम्हाला मिळेल। आता आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये टोटल 3रा आता ॲडमिट झालेला आहे। काल 1 ॲडमिट झाला होता आणि आज 2 ॲडमिट झालेले आहे। आज सकाळी 9:30 1 आणि आता 1 जस्ट 10 मिनिटं आधी ॲडमिट झालेलं आहे। तर आज जे 2 ॲडमिट झालेला आहे तो पहिला त्याचं वय 31 वर्षाचं आहे आणि दुसरा जो आहे त्याचं 23 वर्ष वय आहे। पहिला जो आहे तो दुबईहून आलेला आहे आणि तिसरा जो दुसरा आज ॲडमिट झालेला आहे तो इटलीवरून आलेला आहे आणि काल जो ॲडमिट झालेला पेशंट आहे तो सौदी अरेबियावरून आलेला पेशंट आहे। या तिघांचं सॅम्पल आम्ही आज पाठवणार आहे, म्हणजे दोघांचं गेलं आता तिसऱ्यांचं सॅम्पल जाईल। दुपारपर्यंत ते रिपोर्ट येतील आणि ते जर रिपोर्ट निगेटिव्ह आले तर त्या तिघांना पण आज सुट्टी करता येईल। आणि हे आता जसे बघाल आता इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल खूप झालेले आहे आणि इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल जास्त झाल्यामुळे बरेचसे केसेस येत आलेले आहेत आणि जर त्यांना जरी आणि तुम्ही बघाल तर बऱ्याचशा कंट्री पण अफेक्टेड आहे, त्याच्यामुळे त्या कंट्रीमधून आलेला कुठलाही व्यक्ती असेल तर आम्ही त्याला जर कंप्लेंट काही नसेल, सर्दी खोकला काही नसेल तर त्या व्यक्तीला आम्ही होम क्वारंटाईन म्हणजे त्याला ॲडमिट करायची गरज नसते।